श्री बाळूमामांच्या नावानं चांग भलं, श्री हर्षिद्धनाथांच्या नावानं चांग भलं, श्री विठ्ठल विठ्ठल श्री गुरुदेव दत्त। जासूदभाईंचे भाऊ उत्तमचंद शहा त्यावेळेस पुण्यात होते। त्यांनी आपल्या बहिणीकडून बाळूमामांचा फोटो पूजेसाठी नेला होता। भिंतीमधील कपाटात त्यांनी तो पूजला। त्या कपाटाला चांगले दरवाजे सुद्धा नव्हते। एक खिळा ठोकून त्यात तो फोटो अडकवलेला होता। फोटोची यथा सांगत पूजा करून उत्तमचंद आपल्या कामावर निघून गेले। त्यावेळी जासूदभाईंची आई, मावशी, चुलती यांनी तो फोटो पाहिला। फोटोला पाहून त्या म्हणाल्या, आपल्या समाजाच्या देवदेवता म्हणजे पद्मावती, पार्श्वनाथ, आदिनाथ वगैरेंना सोडून जासूदभाई अशा धनगराच्या नाती काय म्हणू लागलेत। शिवाय त्यांनी मामांची टिंगल टवाळी देखील केली। त्याच ठिकाणी त्यांना तिथे विलक्षण अनुभव आला। खेळाला अडकलेला मामांचा फोटो त्या तिघांच्या समोर येऊन पडला। त्या फोटोच्या काचेचे तुकडे तुकडे झाले। त्या तिघींना नवल वाटले। त्या चपापल्या घाबरल्या। इकडे जासूदभाईंना अकोलात स्वप्नात मामांचा दृष्टांत झाला। स्वप्नात येऊन मामा म्हणाले, अरे गुजराण्या, माझा फोटो तू कुणाला दिलास? ते माझी निंदा नारस्ती करत आहेत। माझा फोटो मागून घे। अरे मी तुझा देव आहे, त्या लोकांचा नाही। लगेच जासूदभाईंनी भावाला पत्र लिहिले। त्यात त्यांनी मामांची निंदा कोणी केली काय हे विचारून आपल्याला मामांचा तसा दृष्टांत झालेला आहे हे कळवले। तुम्हाला मामांचा फोटो नको असेल तर माझा फोटो मला परत द्या असा स्पष्ट लिहिले। हे पत्र उत्तमचंद शहा यांनी वाचले। घरातील सर्वांना मामांच्या फोटोजवळ उभा केले। नाक घासून मामांची माफी मागायला लावली। फोटोला उत्तम कार बसून घेतली। त्या फोटोची सर्वांनी भक्तिभावाने पूजाही केली। मामांचा फोटो आपल्या देवाळ्यात कायमचा स्थापित केला। जगाच्या कल्याणाची सदैव चिंता वाहणारी आणि स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ नसणारी असे सत्पुरुष, महान पुरुष, माणसांची त्यांची जात, कुळ, धर्म, वय, लिंग, शिक्षण, सधनता वगैरे कधीच विचारात घ्यायची नसते। कारण ते चालते बोलते देव असतात, आपले बाळूमामा असतात। बाळूमामाच्या नावानं चांग भलं।